नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इयरबड या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करणारे उमेदवार आणि त्यांना मदत करणारे अशा एकूण 10 जणांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. 10 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सर्वसाधारण पोलीस शिपाई पदाच्या एकूण 391 जागांकरिता जिल्ह्यातील विविध केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यात काही उमेदवारांनी गैरप्रकार केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पवन त्र्यंबक बमनावत, नारायण निवृत्ती राऊत, प्रताप उर्फ भावड्या, शिवसिंग गोमलाडू, नागम्मा हनुमंत इबिटदार, अर्जुन नारायण बेडवाल, मंगेश बालाजी चोले उर्फ चोरमले, संतोष सांडू गुसिंगे, पूनम रामवाणी, जीवन मानसिंग नायमने उर्फ एस राठोड उर्फ करण जाधव, जालिंदर श्रीराम काळे यांचा समावेश आहे. गेल्या 5 वर्षात उरण विधानसभा मतदारसंघातील गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर विकासाची निधी देऊन अनेक कामे केली आहेत. त्या जनतेच्या पाठबळावर आणि उमद्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय संपादन करू, जनता मला नक्की साथ देईल असा ठाम विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी उरणमध्ये व्यक्त केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उरणच्या JNPT कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी, उरण विधानसभा प्रभारी श्रीनंद पटवर्धन, तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, जिल्हा चिटणीस चंद्रकांत खरत, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, कामगार नेते सुरेश पाटील, सुधीर खरत, जितेंद्र खरत उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून विरोधकांची दिवा स्वप्ने उद्ध्वस्त करा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आवरे, मोठी जुई, फुंडे, चिरनेर, डोंगरी ठिकाणच्या विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहू अलैहि वसल्लम यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मोहम्मद पैगंबर यांची सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष शिकवण समाजात पसरवण्यासाठी जुलूस म्हणजेच मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी ऐन गणेशोत्सवात मोहम्मद पैगंबर यांची जयंती येत असल्याकारणाने कामोठेमधील सुन्नी गौसिया चिश्तिया ट्रस्टने गणेशोत्सवाच्या नंतर जुलूस काढण्याचा अत्यंत प्रशंसनीय निर्णय घेतला. बुधवारी सायंकाळी कामोठे येथे 5 ते 6 हजार बांधव या जुलूसमध्ये सहभागी झाले होते. भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांची या जुलूसमध्ये प्रमुख उपस्थिती लाभली. रक्तदान म्हणजे सामाजिक दायित्व, यासाठी सर्वांनी विशेषतः तरुणांनी याकरिता जनजागृती करावी आणि पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप खोपोली मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, सरचिटणीस राहुल जाधव, अजय इंगुलकर, युवा मोर्चा निकेत पाटील, महिला मोर्चाच्या अश्विनी अत्रे, सुप्रिया नांदे, अपर्णा साठे, विभावरी पाठक, स्नेहल सावंत, अनिता शहा, रसिका शेटे, विमल गुप्ते, सुनीती महर्षी, सीमा मोगरे, वैद्यकीय सेलचे विकास खुरपडे, दिलीप पवार, संजय म्हात्रे, सूर्यकांत देशमुख, विनायक मांडपे, अनिल कर्णक, संजय कचरे, हेमंत भाटिया यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रासाठी नवीन पनवेल पिल्ले कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शुक्रवारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याचा बाबत मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्य विभागाचा मानस आहे. या उद्घाटन कार्यक्रमावेळी पिल्ले कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये महापालिकेचे समाज विकास विभाग उपायुक्त रवी किरण घोडके, विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड, समाज विकास अधिकारी स्वप्नाली चौधरी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य दीपिका शर्मा, विभाग प्रमुख कविता कठारे, समन्वयक आरती सुकेजा, प्राध्यापक शबाब रिझवी, शरदुल बुवा उपस्थित होते. या कार्यक्रमात उपायुक्त रवी किरण घोडके, आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती दिली.
या योजनेत 12वी पास, ITI, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर त्यांना विद्यावेतन देखील मिळणार आहे. खासगी क्षेत्रामध्ये MIDC क्षेत्रातील विविध कंपन्या, हॉटेल्स, कन्स्ट्रक्शन क्षेत्रात प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्यांकरिता नियुक्ती देण्याची माहिती दिली. यावेळी पिल्ले महाविद्यालयाने महापालिकेस सहकार्य करण्याबाबत सहमती दर्शवली. खालापूर तालुक्यातील रीस येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने 9 जणांना चावा घेतला होता. यापैकी संजू उर्फ शरीफ शेख यांनी चौक येथे जाऊन उपचार घेतले, मात्र आपल्या सलूनमध्ये काम करताना छातीमध्ये चमक आल्याने त्यांनी जवळील रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पनवेल येथे जाण्यास सांगितले, मात्र त्यांना प्रवासातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. या भटक्या कुत्र्याने 2 मुली, 3 तरुण तसेच 7 ते 8 महिलांना चावा घेतलेला आहे. यानंतर वासांबे ग्रामपंचायतीने परिसरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला असून याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. केंद्र सरकारच्या सोलार विलेज योजनेच्या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील 5,000 लोकसंख्येची 60 गावे लवकरच सौर ऊर्जेवर स्वयंप्रकाशित होणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या वतीने 1 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. 2030 पर्यंत देशात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतामधून 500 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातील 50% वीज निर्मिती सोलारच्या माध्यमातून व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन घरोघरी सौर ऊर्जेतून वीज निर्मिती करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठीच प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. जिल्ह्यात 5,000 अधिक लोकसंख्या असलेली 60 गावे आहेत. या गावांमधून 1 गावाची निवड सोलार विलेज प्रकल्पासाठी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने महावितरणच्या मदतीने गावाची निवड करावी, स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, सकारात्मक सहभाग देण्याची तयारी असलेल्या गावाची या योजनेसाठी निश्चिती करावी, महावितरणच्या वतीने ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, सूर्य घर योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करावेत, बँकांनी या प्रकल्पासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ रवींद्र शेळके यांनी या बैठकीत दिले. अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात आज साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन होणार आहे. साधारणतः 1.5 दिवसाच्या मुक्कामानंतर या बाप्पाला निरोप दिला जातो. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात गौरा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. अलीकडच्या काळात दक्षिण रायगडमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जाऊ लागला आहे. गणेश चतुर्थीला आलेल्या 21 दिवसांच्या गणपतींचा काही ठिकाणी अजूनही मुक्काम आहे. असे असतानाच गौरा गणपतींचे आगमन होणार आहे. पितृपक्षात साजरा होणारा हा एकमेव उत्सव आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनीमधील भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉमध्ये प्रथम वर्ष BA LLBच्या विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम आणि स्वागत समारंभ शुक्रवारी झाला. यावेळी समाजासाठी सकारात्मक योगदान द्यावे असे आवाहन संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाषणामध्ये केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर असून मान्यवर पाहुणे म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमॅन YT देशमुख आणि डॉक्टर ST गडदे यांची उपस्थिती लाभली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृद्धीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा स्वावलंबी मैदानात झाला. या सोहळ्यास राज्यपाल डॉ CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. यावेळी अमरावती येथील PM मित्रा पार्कचे ई भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या 2 योजनांचा शुभारंभही
पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाला. आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरातील प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचे समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडून याबाबत अहवाल मागवला आहे. आंध्र प्रदेशमधील आधीच्या जगनमोहन यांच्या YSRCP सरकारने तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये दर्जाहीन पदार्थ आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केला होता असा आरोप मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केला होता. गुजरातच्या प्रयोगशाळेत या प्रसादाची तपासणी करण्यात आली. यात लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचे अंश सापडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर YSRCP सरकार निशाण्यावर आले आहे.